नमस्कार मैत्रिणींनो, सहज शिवणकाममध्ये आपले स्वागत आहे. आज आपला शिवणक्लासचा 5वा दिवस आहे. आज आपण कपडे कसे शिवणार ते बघणार आहोत. सर्वप्रथम आपण त्रिकोणी लंगोट बाळाचा कसा शिवायचा ते बघूया. त्याच्यासाठी आपण इथे चौकोनी एक कापड घेतलेलं आहे. त्याची उंची रुंदी 13 इंच आणि उंची 13 इंच असं त्याचं माप आहे. म्हणजे 13 बाय 13 आपण असा चौकोन इथे कापून घेतला. आता याची अशी त्रिकोणी घडी करणार आहे आपण. आणि त्रिकोणी घडी करून नंतर हे 7 बाय 1.5 अशा 2 पट्ट्या तयार केल्या आपण. ही 7 बाय 1.5 उंची 7 इंच आणि रुंदी 1.5 इंच, उंची 7 इंच आणि रुंदी 1.5 इंच, आणि ही 3 बाय 1.5 अशा 3 पट्ट्या आपण कापून घेतल्या. आता ह्या कापडाची आपण मागच्या भागात शिकवल्याप्रमाणे इथे नाडी तयार करणार आहोत. अशा ह्या 2-3 नाड्या तयार करायच्या. आणि हे जे चौकोनी कापड होतं त्याची त्रिकोणी घडी घालायची. आता ही त्रिकोणी घडी अशी घालायची. ही जी मोठी नाडी आहे 7 इंचाची ही इथे ठेवून घ्यायची. आणि दुसरी मोठी जी नाडी आहे ती आपण ह्या दुसऱ्या भागात ठेवायची. ही 8 टाकायची आणि इथून अशी टीप मारायची. इथे फक्त एवढा भाग आपण सोडून देणार आहे. एवढा 2-3 इंचाचा भाग आपण सोडून देणार आहे आणि इथे टीप मारणार आहे. हे इथे आपण कापड सोडून दिलेलं आहे. तिथपर्यंत आपण टीप नाही घ्यायची आणि नंतर इथून परत एक टीप मारायची आणि ही दुसरी नाडी इथे बसवून घ्यायची. इथे ठेवून घ्यायची आणि ह्याला सरळ टीप मार. आता हे जे आपण 2 इंच सोडलेले आहेत ना, त्या 2 इंचापासून असं हे हा लंगोट सरळ करायचा. आपण ही टीप मारलेली नाही ही 2 इंचाची, तर आपण आता पुन्हा इथून अशी सुरुवात करायची आणि पूर्ण टीप मारून घ्यायची. ह्या जे ओपन बाजू आहे याच्यातून आपल्याला असं टोक जे आहे ते काढून घ्यायचं. ही टीप मारताना ही जे शिवायचं आहे आपल्याला, हे शिवताना आपण पूर्ण ह्या लंगोटलाच अशी डाब टीप देऊन घेऊ अशा प्रकारे. हा आपला लंगोट इथपर्यंत तयार झालेला आहे. आता ही जी आपण 3 बाय 1.5 पट्टी जी नाडीसारखी शिवून घेतलेली आहे ती आता इथे इकडून 1/2 इंच आणि ह्या बाजूने 1/2 इंच फोल्ड करून बरोबर अशी इथे लावायची. अशी आपण लावणार आहोत. हा आपला लंगोट तयार आहे. आता हा 13 बाय 13 आपण दुसरा चौकोन कापून घेतलेला आहे. उंची 13 इंच आणि रुंदी 13 इंच. आता ह्याचे आपण दुसरे नवीन 2 लंगोट शिवायला शिकणार आहोत. 2 प्रकारचे त्रिकोणीच लंगोट, पण तो डबल घडीचा झाला. आता हे सिंगल घडीचे होणार. त्याच्यासाठी मध्यभागी आपण अशी इथे जे तिरपा आपण ठेवतो तशी मी ही रेष आखून घेतली आणि ह्याचे 2 भाग करणार आहे. म्हणजे आपले एवढ्याच कापडात 2 लंगोट होतात.
आणि त्याला पाइपिंग लावायला मी अशा पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. ह्या अशा पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. तर आपण आता हे शिवून मी तुम्हाला दाखवते. आधी आता ह्या भागाचा आपण एक लंगोट तयार करणार आहे. तर याच्यासाठी मी हे याला थोडं मिळतं जुळतं आणि चांगलं दिसेल असं हे केलं, असं कापडाची सरळ पट्टी कापून घेतली. ही मी अशी इथे लावून घेणार आहे. दुसरी पट्टी ह्या बाजूने लावून घ्यायची. ह्या पट्ट्या आपण अशा लावून घेतल्या. आता ह्याला आपण असं अशी दुमडायची, म्हणजे याला गोठ म्हणतात. हा ही झाली पाइपिंग. तर ही ह्या बाजूने पण दिसते आणि ह्या बाजूने पण दिसते, अशी दोन्ही बाजूंनी दिसली पाहिजे. अशी ही होल्ड करणार आहोत आपण आता इथे. इथे कॉर्नरला ही पट्टी अशी दुमडायची आणि इथे टीप मारायची. ही टीप मारताना एक लक्ष ठेवायचं की खाली पण तो गोट दिसला पाहिजे आणि वर पण दिसला पाहिजे. हे इथे राहिलेलं कापड कट करायचं. हे आपण ह्या बाजूनी आणि ह्या बाजूनी अशी पाइपिंग लावलेली आहे. आता इथे लावणार पाइपिंग. तर याच्यासाठी मी एक अशी लांब पट्टी कापून ठेवलेली आहे, जी दोन्ही बाजूनी नाडी तयार होईल आणि हे तयार होईल, गोट पण तयार होईल. याच्यासाठी आपण ह्या कापडाचा मध्य काढून घ्यायचा. आणि याचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा. याचा मध्य आणि याचा मध्य काढला आपण. नंतर आपण हे कॉर्नर कट करून घ्यायचे सरळ असं, आणि मध्यावर बरोबर मध्यावर असं हे कापड लावायचं. आता ही अशी नाडी अर्ध इकडून करून अशी नाडी तयार करून घ्यायची. याला या बाजूत तिथं इथे असं हे लावून द्यायचं. हे बघा, हा झाला आपला दुसऱ्या प्रकारचा लंगोट तयार. हा आपण बांधताना असा बांधणार. आता आपण तिसरा प्रकार शिकू. हा त्यातला आपला दुसरा त्रिकोण कापलेला आहे. इथे याचा आपण आधी इथे मध्य काढून घ्यायचा. हा झाला मध्य. या मध्यावर आपण ती 2 इंचाची खूण करायची आणि इकडे 2 इंच आणि या साईडला 2 इंच अशी दोन करून इथे 1.5 इंचाचा इथे डास घेणार आहे. आपण टक्स घेणार आहे 1.5 इंच आणि मधला 2 इंचाचा, म्हणजे
हा लंगोट सुद्धा फिटिंगला बाळाला चांगला बसतो। एकदम बारीक घ्यायचे, अर्धा इंच किंवा त्यापेक्षाही कमी घेता आला तरी चालेल। बघा आता हे असे टर्स आपले तयार आहेत। आणि आता आपण त्या लंगोटला लावला तसंच इथे बोट लावू। आता ह्या पट्टीचा मध्य काढून लंगोटचा मध्य काढून मागच्या लंगोटप्रमाणेच आपण ही पट्टी इथे ठेवून जोडून घेत आहे। आता इथे थोडं कापड इकडे थोडं कापड इकडे असं करून अशी आपण नाडी तयार करू। आता ही जी 3x1.5 पण पट्टी कापलेली होती त्याची नाडी तयार केली, हे आपण इथं हूक म्हणून इथे जोडून घेणार। हा झाला आपला तिसऱ्या प्रकारचा लंगोट तयार। हा आपण बाळाला असा बांधायचा। मैत्रिणींनो, हे झाले आपले तीन प्रकारचे लंगोट तयार झाले। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।